भूकंप येतो म्हणजे नक्की काय होतं, तो कसा मोजला जातो, चक्रीवादळाचे वारे नक्की किती वेगाने वाहतात, ते कसे मोजतात, याचा सर्व अनुभव आज विद्यार्थ्यांनी घेतला. जागतिक हवामान दिनानिमित्त पुण्यातील सिमला ऑफिसमध्ये याचं प्रदर्शन भरविण्यात आलं होतं. थोरा मोठ्यांसहित विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा अनुभव घेतला. हवामान, भूकंप, वातावरणातील बदल हे कशामुळे होतात, याच्या नोंदी कशा ठेवल्या जातात आणि याचे परिणाम काय होतात, या सर्व गोष्टी सिमला ऑफिसने सर्वसामान्यांना समजून सांगितल्या. माझं नाव समर्थ श्रीधर कुलकर्णी. आम्ही मॉडर्न हायस्कूलमधील 9वी इयत्तेचे विद्यार्थी आहोत. आम्ही इथे आज व्हिजिट द्यायला आलो आहोत. तर इथला एक्सपिरियन्स खूपच छान होता. इथला सर्व स्टाफ आहे तो आम्हाला खूप छान प्रकारे सर्व समजून सांगत आहे. तसेच इथं काही प्रकारचे खेळ पण घेतले जातात, त्यातनं बक्षिसं दिले जात आहेत. आणि बाष्पीभवनाचा प्रकार सांग, म्हणजे बाष्पीभवन कसे होते ते आम्हाला सांगा. तर मी त्यांना सांगितले तर मला बक्षीस मिळाले. आणखीन काय काय होतं? आणखीन आम्ही ॲनोमीटर बघितलं, विंड स्पीड कशी असते ते बघितलं, परत सूर्याची प्रखरता कशावरून बघितली जाते, वाऱ्याचा वेग कसा आहे, वाऱ्याची दिशा, असे बरेच त्यांनी उपकरणं आणि त्याची खूप छान माहिती सांगितली त्यांनी सोप्या प्रकारे. जन्यवृष्टी, पर्जन्यमापक, अजून ॲडव्हान्स पद्धतीमधले अजून काही गॅजेट्स, ते सगळे आम्हाला दाखवले. हवामान दिवस 23 मार्च जो आहे तो WMO जागतिक हवामान संघटना जी 1950 साली स्थापन झाली त्याच्या प्रत्यर्थ तो जगभर जे हवामान विभागामध्ये काम करतात किंवा हवामान विभागाशी निगडीत आहेत ते लोक हा आजचा दिवस साजरा करतात. तर आजचं जे घोषवाक्य आहे जे हवामान विभागाला WMO ने दिलेलं आहे, तर अर्ली वॉर्निंग अँड अर्ली ॲक्शन, म्हणजे लवकरात लवकर इशारे आणि लवकरात लवकर त्याच्यावरती ॲक्शन, ही मला वाटतं काळाची गरज आहे. ज्या आपण इशारे दिले जातात हवामान विभागातर्फे ते लोकांपर्यंत सक्षमपणे वेळेवरती त्यांना समजण्यासारखे पोहोचणार, आणि जे डिझास्टर मॅनेजमेंटचे लोक आहेत, आपदा नियंत्रणचे आहेत, कृषी विभाग आहेत, त्यांना पण त्याच्यातून ॲक्शन घेण्यासाठी वेळ मिळणार पाहिजे आणि त्याच्यातून त्यांना मार्गदर्शन मिळण्याची गरज आहे. तर अशा प्रकारचं घोषवाक्य जे बनवलं आहे तर त्याचा पुढे येणाऱ्या कालावधीसाठी आपल्याला कसं पाठपुरावा करता येईल, म्हणून अशा प्रकारे WMO Day साजरा करण्याचा प्रयत्न आज आम्ही इथे केलेला आहे. आज विद्यार्थी भरपूर संख्येने सकाळपासून आलेले आहेत वेगवेगळ्या शाळांमधून पुण्याच्या, आणि आमच्याकडे बरेचसे स्टॉल आम्ही लावले आहेत. त्याच्यामध्ये कृषी आहे, पूर्वानुमान आहे, विमानन सेवा आहे, ऑटोमॅटिक वेदर स्टेशन आहेत, ॲग्रोमेटचे स्टेशन्स आहे, आणि त्याचबरोबर मुलांना आम्ही एक नवीन संधी उपलब्ध करून देतो की कशाप्रकारे हवामानाची वेगवेगळी जी निरीक्षण आहेत ती कशी घेतली जातात, तशा प्रकारचे इन्स्ट्रुमेंट हँडल करण्याची पण त्यांना आम्ही इथे सोय निर्माण केलेली आहे. मला असं वाटतं की प्रतिसाद चांगला आहे. सकाळपासून मी बघतो की भरपूर शाळा सकाळपासून इथे येत आहेत आणि हा एक जनजागृती.